सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, माननीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान सुरू झालेलं आहे आणि या अभियानामध्ये आपल्या शाळेची नोंदणी प्रत्येक मुख्याध्यापकांनी करणं आवश्यक आहे. नेमकी ही नोंदणी कुठे जाऊन करायची, कशी करायची, याचं संपूर्ण प्रात्यक्षिक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला मित्रांनो, आपण प्रत्यक्षात ऑनलाईन जाऊया आणि बघूया की यामध्ये नोंदणी कशी करायची. कुठल्याही ब्राउझरमध्ये जा, आपण क्रोममध्ये आलोत, इथे येऊन आपण स्कूल पोर्टल असं टाका. बरेच जण काय करत आहे की स्टुडंट पोर्टलला जात आहे, म्हणत आहे सर तिथं आम्हाला सापडतच नाही आहे. तर स्कूल पोर्टल असं टाका, त्याला सर्च करा. सर्च केल्यावर असं पेज तुमच्या समोर येईन, पहिल्याच याच्यावर क्लिक करा स्कूल पोर्टलवर. या स्कूल पोर्टलवर क्लिक करता क्षणी आपण इथे येतो मित्रांनो. इथे आल्याच्या नंतर आपल्या शाळेचं तुम्हाला इथं युडायस कोड टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, हा जो कॅप्चा आलेला आहे हा कॅप्चा आपल्याला इथं खाली भरणं गरजेचं आहे, तेव्हा आपल्याला इथे पुढे मित्रांनो जाता येईल. हा कॅप्चा भरला, हा कॅप्चा भरल्याच्या नंतर आपण इंटर मारा, इथं लॉग इनवर क्लिक करा. लॉग इनवर क्लिक करता क्षणी बघा लॉग इन सक्सेस म्हणतंय आणि पुढे येतो आपण. इथे आल्याच्या नंतर आपल्याला इथं पुढं गेल्या वर्षी इथं काही स्क्रीनवर आपल्याला काही माहिती येते. आपल्याला इथे डाटा चेक करा म्हणतं गेल्या वर्षी. पुढं आल्याच्या नंतर या वर्षाच्या याच्यामध्ये तुम्हाला कोणती कोणती माहिती भरायची आपल्याला त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲड्रेस बदलायचं नाही आहे, लोकेशन बदलायचं नाही आहे, परंतु जे जास्तीत जास्त आहे त्याच्यावर इथं क्लिक करून ठेवलं तरी जास्तीत जास्त याच्यावर काही हरकत नाही आपल्याला, कारण याच्यावर आपल्याला पुढं काम करता येईल. यावर्षी ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला लागतान त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त याच्यावर काम करता येईल. असं काही नाही की इथं जे क्लिक केलं आहे त्याच्यावर काम करणं गरजेचंच आहे असंही नाही. प्लेग्राउंड आहे, वॉटर आहे, टॉयलेट आहे, ह्या लायब्ररी आहे, लायब्ररीच्या पुस्तकातली संख्या तुमची वाढली असेल तर ह्या सगळ्या बाबीवर तुम्हाला जेवढे याच्यावर क्लिक करायचं आहे जास्तीत जास्त याच्यावर तुम्ही क्लिक करून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला इथं आपल्याला पुढं जे नोंदणी करायची ज्यावेळेस आपल्याला त्यावेळेस आपल्याला इथं उपयोगी पडेल. आणि प्रत्येक याच्यावरच आपल्याला इथं काम करायचं आहे असंही नाही, परंतु आपण जास्तीत जास्त निवडून ठेवूया. त्यानंतर मित्रांनो, आपण इथं ही माहिती भरली, इथं ही माहिती भरल्यानंतर याला आपण सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हणल्यानंतर ओके आणि आपण पुढे येणार आहोत. पुढे आलो की आपण मेन पेजवर येणार आहोत मित्रांनो. पुढे आपण इथं आता आपण आता ते झालं की इथं आलोत मित्रांनो. इथे आल्याच्या नंतर बघा आपण इथे एक नवीन टॅब ॲड झाली आहे. बघा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या टॅबवर क्लिक करा. या टॅबवर आपण क्लिक करता हे बघा ओपन झाली आपल्याला इथं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही टॅब ओपन झालेली आहे. आणि या टॅबमध्ये आता आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे मित्रांनो. इथं आपल्याला संबंधित शासन निर्णय देखील उपलब्ध आहे आणि एकूण 100 गुणांचं हे गुणदान आहे अ आणि ब. तर अ मार्क अ भाग जो आहे तो आहे विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचे आयोजन व त्यावरील विद्यार्थ्यांचा सहभाग. याच्यासाठी 60 गुण आहे मित्रांनो. काय काय आहे त्याच्यामध्ये, त्याच्यापूर्वी आपण इथं काही सूचना दिलेल्या या सूचना बघून घेऊया. बघा, अपलोड ओनली PDF फाईल विथ साईज अपलोड 2 MB. म्हणजे जी फाईल इथं अपलोड करायच्या आपल्याला, ज्या ज्या फाईल अपलोड करायच्या 2 MB पेक्षा कमी फाईल पाहिजे. त्यानंतर थोडक्यात वर्णन जे करायचं आहे ते इथं केलं गेलं पाहिजे. आणि त्यानंतर डाटा सेव करत चालायचं आहे. आणि आपल्याला ज्या वेळेस आपण फायनल सबमिशन करतो त्यावेळेस मात्र आपल्याला नंतर चेंज करता येणार नाही, म्हणून तुम्ही भरत असताना माहिती सेव करत चलू शकता. फायनल सबमिशन आपल्याला आत्ताच करायचं नाही संपूर्ण माहिती भरल्याशिवाय. काय काय बघूया आपण. बघा, शाळा व परिसरांचे सौंदर्यीकरण, याच्यामध्ये जी माहिती भरायची आपल्याला विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा परिसर सजावट 2 मार्कासाठी आहे. इथं गुण पण दिलेले आहे. इथं काय करायचं आहे, आपल्याला विद्यार्थ्यांनी जी सजावट केली, शाळा व परिसराची सजावट केली, त्याचे काही फोटो घ्यायचे. ते फोटो आपल्याला एक त्याची फाईल निवडायची, ती 2 MB पेक्षा जास्त नसावी. ती इथं आपल्याला तुम्ही ज्या डेस्कटॉपवरून किंवा लॅपटॉपमधून भरणार आहात तिथं ती फाईल तुम्हाला त्या नावानं सेव करून ठेवावं लागेल. आणि मग चूज फाईल्स केल्यानंतर आपण ती निवडू शकतो. 1000 अक्षरामध्ये तुम्हाला इथं माहिती भरायची याच्यामध्ये. त्यानंतर शाळेच्या आवारात पर्याय संरक्षण, पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण व जोपासना या संदर्भातली फाईल निवडायची 2 MB पेक्षा कमी. मग आता हे फाईल इथं असं प्रत्येक याच्यात आपल्याला हे करत जायचं. पहिल्या मुद्द्याला मित्रांनो बघा 10 मार्क आहे. दुसरा मुद्दा आहे विद्यार्थ्यांचे विविध उपक्रमातील व्यवस्थापनातील निर्णय प्रक्रियेतील सहभाग. याच्यासाठी देखील इथं काही मुद्दे दिलेले 1, 2, 3,
चार पाच सहा मुद्दे दिलेले 15 मार्कासाठी. तिसरा मुद्दा आहे शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासात आवश्यक अवांतर उपक्रम. इथं देखील 3 4 4 मुद्दे दिलेले एकूण, आणि त्या 4 मुद्द्याचे मार्क 10 आहे. चौथा आहे शाळेची इमारत व परिसरातील स्वच्छता, 10 गुणांसाठी आहे. पाचवा आहे राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणाऱ्या बाबी, याच्यामध्ये 1 आहे, 5 मार्काला आहे. आणि सहावा आहे विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन, 10 मार्कासाठी आहे. असे 60 गुण विद्यार्थ्यांचे याच्यासाठी आहे. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम होते, त्यावरील विविध घटकांचा सहभाग, 40 मार्कासाठी मित्रांनो ब वाला भाग. आणि याच्यासाठी नंबर 1 आरोग्य, 1 2 3 4 5 12 15 मार्काला 5 घटक आहेत. त्यानंतर आर्थिक साक्षरता व कौशल्य, 5 5 10 10 मार्काला 2 भाग आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे भौतिक सुविधाबाबत खाजगी संस्था, व्यक्ती, कंपनी यांचा सहभाग व शाळा व्यवस्थापन समिती, 1 2 3 घटक आहे याच्यामध्ये, नाही 2 घटक आहे याच्यामध्ये. आणि मार्क्स आहेत 5, तंबाखूमुक्त, प्लास्टिकमुक्त पर्यावरण, शिल्लक अन्न प्रक्रिया, विल्हेवाट, 1 2 3 घटक 5 मार्काला आहे. पाचवा आहे शाळेचे माजी विद्यार्थी, पालक, स्थानिक सेवाभावी संस्थांचा शाळा उपक्रम सहभाग, 5 मार्कासाठी आहे. 1 बाब आहे, 40 मार्क असे झाले. आता इथं काय करायचं आहे, आपल्याला फक्त सेव्ह करायचं आहे, फायनल करायचं नाही. आपण सगळी माहिती भरायची, सगळे फोटो टाकायचे. फोटो कसे टाकायचे त्यासाठी बरेच जण कॉल करत आहे. सगळ्यात सोपी बाब सांगतो तुम्हाला फोटो टाकण्यासाठीची, काय करा, सगळ्यात वर्डवर जा. वर्डवर जाऊन आपले जे काही फोटो आहे ते इथं वर्डमध्ये टाका, हे वर्डमध्ये टाका, ती फाईल सेव्ह करा. आणि सगळ्यात सोपा मार्ग सांगतो, ती फाईल सेव्ह केल्याच्या नंतर इथं बघा, आय लव्ह पी डी एफ इथं या. इथं आपल्याला जी आपली इमेज आहे किंवा जे वर्ड आहे, आय लव्ह पी डी एफ वर्ड टू, बघा वर्ड टू पी डी एफ, याच्यावर क्लिक करा. हे बघा, कन्वर्ट वर्ड टू पी डी एफ. इथं फाईल निवडायची आपण, आपली जी वर्ड फाईल आहे हिवाली, जी आपण इथं फोटो टाकणार आहे या फाईलमध्ये, ही फाईल निवडायची. आणि ही फाईल आपण इथं याच्यामध्ये येऊन इथं कन्वर्ट करायची, आणि ती 2 MB पेक्षा कमी करायची. वर्ड टू पी डी एफ ही करता येते, तुम्हाला डायरेक्ट इमेज टू पी डी एफ पण करता येईल. परंतु जास्तीचे फोटो टाकायचे असले तर ह्या वर्डमध्ये तुम्ही इथं फोटो टाकू शकता, 2 4 5, आणि ते तुम्ही तिकडे टाकू शकता. या पद्धतीनं मित्रांनो आपण संपूर्ण आपले हे इथं या पद्धतीनं ही शाळा पूर्ण माहिती भरू शकतो. 100 मार्कांचं मूल्यांकन मुख्याध्यापकांनी स्वतः करायचं आहे.